ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीतून मोठी बातमी. ठाकरे गट जास्त जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 48 पैकी ठाकरे गटाला सगळ्यात जास्त जागा मिळणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते. आगामी लोकसभेला ठाकरे गट सगळ्यात जास्त जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी लोकसभेला ठाकरे गटाला जास्त जागा मिळतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 48 पैकी ठाकरे गटाला जास्त जागा मिळण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याआधी संजय राऊतांनी देखील ठाकरे गट 23 जागा लढवणार असं म्हटलेलं होतं. त्यानंतर दिल्लीमध्ये या सगळ्या संदर्भात खलबत सुरू आहे. 48 पैकी ठाकरे गटाला जास्त जागा मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, संजय राऊतांनी आधीच म्हटलं होतं की ठाकरे गट 23 जागा लढवेल, नेमकं काय ठरलेलं आहे? सगळ्यात जास्त जागा ठाकरे गटाला मिळतील अशी माहिती मिळते. अगदी बरोबर आहे. गेल्या तासाभरापासून विकीला राजधानी दिल्लीतल्या मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानावर ही जागा वाटपासंदर्भातली महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. महाराष्ट्रातले सगळे बडे नेते जे त्या या बैठकीला उपस्थित आहेत. आणि आता जी बैठकीची आपल्याला माहिती मिळते त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सगळ्यात जास्त जागा दिल्या जाणार आहेत. आपल्याला माहिती 48 या लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या जागा आहेत आणि त्यांना जागा दिल्यानंतर उर्वरित ज्या जागा आहेत त्यावर मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला शरद पवार यांचा गट हे दोघंही समान जागा मिळण्यावर ठाम आहेत. आणि त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती सध्या या बैठकीमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते. खरं तर संजय राऊत यांनी असं म्हटलं होतं की 23 जागा आम्ही लढवल्या होत्या, त्यामुळे 20 पेक्षा जास्त जागा मिळवण्यावर आताही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा आग्रही आहे. धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल. तर लोकसभेसाठी ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते.